पूर्व मंत्री नितिन राउत ने दीक्षा भूमि के भूमिगत पार्किंग के लिए हुई खुदाई का निरीक्षण कर कहा कि ऐतिहासिक दीक्षा भूमि के सौंदर्य को बढ़ाया जाना चाहिए, लेकिन इसके उल्टा उसे विद्रूप करने का षड्यंत्र हो रहा है। इस दौरान विधायक विकास ठाकरे और पूर्व पार्षद प्रफुल्ल गुरुदेव पाटिल मौजूद थे। मजलूमों की कलाइयों में भरोसा और पैरों में जिद की ताकत सिर्फ डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जड़े और नागपुर की ऐतिहासिक दीक्षा भूमि पूरी दुनिया में प्रसिद्ध है, लेकिन दीक्षा भूमि की खूबसूरती बढ़ाने के बजाय राज्य के शासकों पर दीक्षा भूमि को विरूपित करने की साजिश रचने का आरोप लगाते हुए राज्य के पूर्व मंत्री और नागपुर जिले के पूर्व पालक मंत्री डॉक्टर नितिन राउत दीक्षा भूमि में तोड़फोड़ और आगजनी की घटना के बाद इन्होंने दीक्षा भूमि के निरीक्षण के दौरान मीडिया से बात करते हुए यह बात कही। इस अवसर पर विधायक विकास ठाकरे और कांग्रेस नेता प्रफुल्ल गुरुदेव पाटिल मुख्य रूप से उपस्थित थे। 1 जुलाई को नागपुर के दीक्षा भूमि में तोड़फोड़ और आगजनी की घटना के बाद डॉक्टर राउत ने दीक्षा स्थल का निरीक्षण किया। घटना के दौरान डॉक्टर राउत मुंबई में चल रहे मानसून सत्र के दौरान विधानमंडल में मौजूद थे। डॉक्टर राउत ने इसे विधानसभा में पेश किया था। इसे पेश इस पर संज्ञान लेते हुए उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुरंत विधानमंडल आए और दीक्षा भूमि में पार्किंग कार्य को निलंबित करने की घोषणा की। इस समय बोलते हुए स्मारक समिति और समुदाय के सदस्यों को शांति से दीक्षा भूमि के पुनर्विकास के बारे में सोचना चाहिए, ऐसी अहम सलाह डॉक्टर राउत ने भी दी। धम्मचक्र प्रवर्तन दिवस, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की जयंती, महापरिनिर्वाण दिवस और बुद्ध पूर्णिमा पर दुनिया भर से लाखों लोग दीक्षा भूमि पर आते हैं। धम्मचक्र प्रवर्तन दिवस में 100 दिन शेष है और इस क्षेत्र में 10 लाख से अधिक लोग आते हैं। इसी तरह यहां की गई खुदाई और निकली लाइनों से किसी बड़े हादसे की आशंका से इनकार नहीं किया जा सकता, जिस पर तत्काल उपाय करना जरूरी है, ऐसा भी राउत ने कहा। पहिल्यांदा तर एक लक्षात घ्या की आम्ही जेव्हा साइट वर विजिट केली, साईटवर जे उंच उंच लोखंडी त्या ठिकाणी सळाकी बांधलेल्या दिसतात, ते चित्र बघितल्यानंतर एकतर एक चतुर्थांश या ठिकाणी स्तूप हे झाकलं गेलेलं आहे या बांधकामाने। आपण जर त्याचं निरीक्षण केलं तर एक संपूर्ण अर्धाकार याचा भाग हा खोदून ठेवलेला आहे, मातीचे ढिगारे या ठिकाणी दिसतात, उंच उंच सळाके दिसतात। यावरून असं दिसते की जी बिल्डिंग किंवा जी वास्तू या ठिकाणी त्यांना बांधायची होती ती वास्तू या स्तूपाला झाकणारी वास्तू होती काय, ही शंका पहिल्यांदा निर्माण झाली। दुसरी बाब अशी की इतकी खोदकाम करण्याची गरजच का वाटली, कुणासाठी आणि का, हा प्रश्न मी विधानसभेतही विचारला, आता आपल्या समक्ष पुन्हा मांडतो आहे। आणि आता केवळ या ठिकाणी 90 दिवस उरलेले आहेत, मला वाटतं 12 ऑक्टोबरला विजयादशमी आहे आणि 12 ऑक्टोबरला या ठिकाणी लाखोच्या संख्येने लोक येणार, पाय ठेवायला जागासुद्धा राहणार नाही। आणि ज्या ठिकाणी हे खोदकाम करण्यात आलं त्या ठिकाणून सगळ्या भाविकांना त्यांची एंट्री करण्याची त्या ठिकाणी जागा असते, तिथून रांगाच्या रांगा 3-3, 4-4 किलोमीटरच्या रांगा असतात, भाविक येतात आणि दीक्षाभूमीमध्ये जाऊन त्या ठिकाणी स्तूपामध्ये जाऊन मानवंदना त्या ठिकाणी करतात, तिथली माती आपल्या कपाळाला लावतात। तर या 90 दिवसामध्ये हे जे भूमिगत वाहनतळ या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्याला राज्य सरकार बुजवणार काय, आणि बुजवत असताना त्या सळाकी कापावं लागणार, त्या सळाकी त्या ठिकाणी कापून मग बुजवणार काय, हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न की बुजवताना त्या ठिकाणी मुरूम माती वगैरे ते टाकतील, ते टाकत असताना पावसाळ्याचे दिवस आहेत, ती माती पुन्हा बसेल आणि ते खालचे पुन्हा मनोरे जे त्यांनी बांधले आहेत ते वरती येतील। एखादी दुखापत झाला, ॲक्सिडेंट झाला, तर त्या संबंधाची काळजीसुद्धा राज्य सरकार या ठिकाणी घेणार की नाही ही सुद्धा चिंता मला वाटते। मी राज्य सरकार यासाठी म्हणतो आहे की निधी राज्य सरकारने दिलेला आहे, भूमिपूजन राज्य सरकारचे मुख्यमंत्री यांनी केलेलं आहे, त्यांनी या ठिकाणच्या विकासाच्या संबंधीचा जो आराखडा होता त्याचं त्या ठिकाणी अवलोकन केलं होतं की नाही याची शंका मला वाटते। दुसरं असं की आम्ही लोकप्रतिनिधी आहोत दोघंही, आम्हाला जर माहिती नसेल की या ठिकाणी काय बांधकाम होतं तर सामान्य जणांना काय वाटतंय। आणि तिसरी बाब अशी की या ठिकाणी जे आंदोलक होते त्याच्यातले काही लोक आता जे आम्हाला भेटलेत त्यांनी या ठिकाणी सांगितलं की आम्ही या ठिकाणी आंदोलन करायला आलेलो नव्हतो, आम्हाला स्मारक समितीने या ठिकाणी बोलावलेलं होतं की तुमचे जे प्रश्न आहेत की तुमची जी शंका आहे तुमच्या जे चिंतेचा विषय आहे तो चिंतेचा विषय आम्ही या ठिकाणी सोडवू, आणि त्यांना यायला उशीर झाला
आणि उशीर झाल्यानंतर जी भीड त्या ठिकाणी झाली ती उद्विग्न झाली आणि त्याचं रूपांतर संतापामध्ये झालं. याचा अर्थ हे जे मुलं होते हे गुन्हेगार नव्हते आणि त्या ठिकाणी ज्या सळाकी उभ्या आहेत त्याला पोते जे याचे म्हणतो आपण गोणपाटाचे ते पोते गुंडाळलेले होते ते फाडण्यात आले. काही लोकांनी त्या ठिकाणी टायर वगैरे जाळण्याचा प्रकार केला. तर हे आंदोलक नव्हते, हे लोक चर्चा करायला आले होते, तर हे गोणपाटही फाडायला नव्हते आले किंवा टायर जाळायला आले नव्हते. जे लोक जाळायला आले असतील मला तरी वाटतं की या ठिकाणी कुठंतरी एक काळीमा फसणारी घटना व्हावी आणि त्यातनं नागपूर काय पूर्ण देश पेटून उठावा अशा प्रकारचं कृत्य करण्या पाठीमागे कुणाचा तरी वेगळ्या व्यक्तीचा त्या ठिकाणी हात होता आणि तो त्यांनी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी शोधलं पाहिजे ना की ह्या पोरांना गुन्हेगारीसाठी त्यांच्यावर केसेस लावल्या पाहिजेत, अटक केली पाहिजे. मी या सर्व बाबीचा या ठिकाणी निषेध करतो आणि ज्या केसेस या ठिकाणी लावण्यात आलेत मुलांवर त्या तात्काळ परत घ्याव्यात आणि मुलांना हे मुलं शिक्षण शिकणारे मुलं आहेत, या बेरोजगार मुलं आहेत, हे काही चोरी करायला आले नव्हते, हल्ला करायला आले नव्हते, डकैती करायला आले नव्हते, कुणाचा खून करायला आले नव्हते, तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे एवढंच या ठिकाणी माझं. इस अवसर पर गायक प्रकाशनाथ पाटणकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बैंक के अध्यक्ष अनिल नगराळे, भीम पैंथर के मनोज बनसोड, दिनेश अंडर सहारे, अशोक कोल्लटकर, सुरेश जग्यासी, बंटोपन टेम्भोने, विनोद राउत, सुरेश पाटिल, निरेश खोबराकडे, गौतम अंबादे, कल्पना द्रोणकर, विजयलक्ष्मी हजारे, सचिन वासनिक, चेतन तरारे, इंद्रपाल वाघमारे और साकर उपरे उपस्थित थे. जब बोलते हुए विधायक विकास ठाकरे ने कहा कि दिशा भूमि के विकास हेतु राज्य सरकार ने निधि दिया किंतु उसका विद्रुपीकरण हो रहा है, जिसके चलते नागपुर में ही दिशा भूमि के विकास हेतु समिति गठन की सलाह भी उन्होंने दी. पवित्र तीर्थस्थळांचं डेव्हलपमेंट होत असेल, राज्य शासन ज्याला निधी देत असेल, तर मला वाटते की अशा ठिकाणी जर कोणाच्या भावना जुडलेल्या आहे अशा लोकांशी पहिले चर्चा करून निर्णय व्हायला पाहिजे. शहरातले जे जनप्रतिनिधी आहेत निवडून ज्या जनतेने दिली त्या लोकांशी चर्चा करायला पाहिजेत. मला वाटते कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी जर प्लॅन बनवून करत असतील आणि मग हा असंतोष उपाळत असेल तर याला सर्वस्वीय अधिकारी राज्य शासन जबाबदार आहे. आता भूमिका अशी झाली, अर्धवट काम पडलेलं आहे, राज्य शासनानं स्टे दिलेला आहे, 8 दिवसाचं येणारं अधिवेशन आहे. आम्ही या अधिवेशनाच्या काळात राज्य शासनाला विनंती करणार आहे की भैया तुम्ही लोकांचा अंत पाहू नका. आता अशा स्थितीत जर लोक इथं दर्शनाला येतील आणि आपल्या दीक्षाभूमीच्या ज्या पवित्र कार्यक्रमाला आता 90 दिवस उरले आहे त्यांच्या मनात संशय निर्माण होईल की यावर्षी कार्यक्रम कसा होणार, म्हणून राज्य शासनाने यामध्ये दखल घेऊन या आठवड्यातच काही ना काही याचा सूक्ष्ममोक्ष लावायला पाहिजे. जर त्यांना हे काम रद्द करायचं असेल तर ते उभारलेले कॉलम नेस्त नाबूद करून पूर्ववत जमीन केली पाहिजे. मला वाटते इथे पार्किंगची व्यवस्था म्हणजे डेव्हलपमेंटसाठी करोडो रुपये मिळाले तर त्याच्यात कशाचं डेव्हलपमेंट करावं, त्या डेव्हलपमेंटमुळे ही वास्तू झाकल्या जाणार आहे की नाही, हा डेव्हलपमेंटची योजना कोणाची होती, ही कोणत्या समय आता अधिकारी सांगतात की हाय पॉवर कमिटी. हाय पॉवर कमिटीमध्ये जर मुंबईचे लोक असतील तर मला वाटते की काही अर्थ नाही. या अशा पवित्र स्थळांच्या डेव्हलपमेंटसाठी नागपूर शहराची एक हाय पॉवर कमिटी बनवायला पाहिजे, ज्यामध्ये जनप्रतिनिधी या क्षेत्रात काम करणारे या स्थळांशी जुडलेले लोक आहे, या सगळ्यांशी चर्चा करूनच हे झालं असतं तर हा प्रश्न निर्माण झाला नसता. याच्या चुकी शासनाच्या अधिकाऱ्यांची आहे, ज्यांच्या चुकीमुळे हे सगळं उद्भवलं. आता याच्यावर राज्य शासन काय करणार आहे हाही मोठा प्रयत्न हेच नाही. तर आपण नागपूर शहरात अनेक ठिकाणी पहा 200 करोड होत नाही. आपण फुटाळा तलावाचं पाहिलं असेल की तिथे 200-300 करोड रुपये खर्च झाले, त्याचा काही फायदा झाला, मग इथे अजून 200 करोड खर्च होऊन झाले. तर एवढा राज्य शासनाचा निधी सत्तेत असलेल्या कोण्याही एका पक्षाचा नाही, हा राज्याचा आहे. आणि म्हणून राज्याचा जनतेचा हा निधी खर्च होत असताना जनतेच्या भावना जनप्रतिनिधींच्या भावना या लक्षात घेऊनच प्लॅनिंग झालं पाहिजे. आणि येणाऱ्या अधिवेशनात राऊतसाहेब आम्ही दोघेही सभागृहात आहे, याबद्दल शासनाला जाब विचारू आणि इथे काय करायचं आहे त्याचा निर्णय या आठवड्यात झालं पाहिजे अशी मागणी. कॅमेरा पर्सन राजकुमार बोहट के साथ मनीष डेमरी की रिपोर्ट.
ऑरेंज सिटी हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट नागपुर, जो नागपुर का पहला और एकमात्र NABH द्वारा मान्यता प्राप्त अस्पताल है। देश के पहले 50 अस्पतालों में से NABH द्वारा पुनः प्रमाणित ऑरेंज सिटी हॉस्पिटल है। गत 25 से अधिक सालों से मध्य भारत का मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल के रूप में यह अस्पताल प्रसिद्ध है। सभी कैशलेस इंश्योरेंस सेवाएं, साथ ही सभी प्रकार की कॉर्पोरेट सेवाएं भी उपलब्ध है। इस अस्पताल में महाराष्ट्र शासन की महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना के तहत क्रिटिकल सर्जरी का मुफ्त इलाज भी किया जाता है। इसी प्रकार से हॉस्पिटल में ऑर्थोपेडिक, ट्रॉमा, बर्न केसेस, कार्डियोलॉजी, लेप्रोस्कोपिक सर्जरीज, न्यूरो सर्जरीज, पेडियाट्रिक सर्जरीज, यूरोलॉजी जैसे और भी क्रिटिकल केयर यूनिट है। इसके अलावा यह अस्पताल रेडियोलॉजी, एम्बुलेंस, फार्मेसी, आपातकालीन सेवाएं भी 24/7 प्रदान करता है।